आसामच्या मुख्यमंत्र्यांविरोधात एफआयआर मिझोरम पोलिसांकडून दाखल करण्यात आले आहे. 26 जुलैला ईशान्येकडील आसाम मिझोरम या दोन राज्यांमध्ये सीमावादावरून हिंसाचार झाला. हिंसाचारात 7 जणांचा मृत्यू झाला. मिझोरम पोलिसांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा यांच्याविरोधात एफआयआर नोंदवलाय. हत्येचा प्रयत्न आणि गुन्हेगारी कट करणे अशा स्वरूपाचा आरोप आसामच्या मुख्यमंत्र्यांवरती ठेवण्यात आलाय. मुख्यमंत्र्यांसह आसाम पोलीसचे 4 वरिष्ठ अधिकारी, 2 प्रशासकीय अधिकारी आणि आसाम पोलीस विभागातील 200 अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर नोंदवण्यात आलाय. दरम्यान आसामनं आपल्या नागरिकांना मिझोरममध्ये जाऊ नका असं सांगितलंय. त्याचा मिझोरमनं निषेध केलाय.